आज आपण शेवयांची खीर कशी बनवायची ती बघणार आहोत. मस्त मार्केटमध्ये जशी मिळतात ना प्रीमिक्स खिरीचा, तशीच खीर आपण अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण यामध्ये घालणार आहोत ह्या खिरीमध्ये एक असं सिक्रेट इन्ग्रेडियंट ज्यामुळे ना आपली ही मस्त खीर अशी चविष्ट होईल. जसं पाकिट भेटतं ना बाजारात दुकानातून वगैरे, तशीच खीर आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. तर काय कशी बनवूची चविष्ट अशी ही शेवयांची खीर मस्त, अगदी तुम्ही एकदा बनवलं असं नेहमी याच पद्धतीने बनवशाल अशी चविष्ट लागतं ही खीर. तर बघूया आपण कशी बनवूची आहे ती. तर खीर बनवण्यासाठी बघा, हे मी असे बारीकवाले शेवये घेतलेले आहेत, बाजारात इझिली पॅकेट भेटतात. असे भाजलेली शेव किंवा साधी पण शेव येतात, तर ती थोडी जरा भाजूक टाईम लागतं. पण ही भाजलेली घेतली ना की पटकन खीर होतात. आपण पटकन खीर बनवण्यासाठी अशी भाजलेली खीर घेतली आहे, ती थोडीशी अशी कुस्करून घेतली आहे. साधारण ही एक कप खीर आहे, सोबतच आपल्या खिरीचा मार्केट जसं टेस्ट येण्यासाठी आपण याच्यामध्ये घालता विथ मिल्क पावडर. तर मिल्क पावडर 2 चमचे घालूया, त्यामुळे आपली जी खीर आहे ना ती मार्केटमध्ये खिरीचा प्रिमिक्स येतात तशी होणार आहे. तर यात थोडंसं दूध घालून अशी थोडी पातळसर अशी आपण पेस्ट बनवून घेऊया. म्हणजे जेव्हा आपण ही खिरीत घालू ना तेव्हा त्याचे गुठळे होऊचे नाही म्हणून आधीच हिची पेस्ट बनवून घ्यायची अशी. या पद्धतीने तुम्ही खीर बनवून बघा, अगदी तशीच्या तशी खीर लागतं, खूप चविष्ट एकदम रिच अशी टेस्ट येतं ह्या खिरी का. आता हे आपलं दूध तयार झालेलं आहे, तर आपण दुसरा घेऊया आता ड्रायफ्रूट्स. तर बघा तुमका आवडतील तसे ड्रायफ्रूट्स घ्या. तर मी घेतलं आहे मनुका, काजू आणि बदामाचे काप करून. आता गॅसवर एक कढई किंवा पॅन ठेवा, त्याच्यामध्ये अगदी थोडंसंच 1/2 चमचा घी घाला. घी जास्त घालू जाणार नाही तर खिरीवर सगळं घी दिसत. आणि त्याच्यामध्ये हे बदामाचे काप आणि काजूचे काप आपण थोडेसे हलके परतून घेऊया. मनुका नाही घालायचे, मनुका नंतर घालूया नाही ते फुलतं. तर आता हे जर असे परतून घेतले का मस्त कुरकुरीत असे शेवी खिरीमध्ये लागतील शेवयांच्या. हे जास्त नाही, थोडंसं हलकंसं परतून घ्यायचे आहोत. आणि आपण लगेचच त्याच्यामध्ये घालूया जे शेवी आपण कुस्करून ठेवले होते त्यो. आणि शेवी आपण एकदम कमी गॅसवरतीच आपण परतवूचे आहोत, जास्त गॅस मोठी करू नको कारण हे लगेचच करापतील. म्हणून असं हलक्या गॅसवर थोडंसं कलर चेंज होईपर्यंत आपण परतून घ्यायचे आहोत. तर थोडं भाजलेलंच असं त्यामुळे जास्त भाजवायची काही गरज नाही, तरी पण बघा थोडीशी हलकीशी असं परतून घेऊया. खूप मस्त ही खीर लागतं. अगदी सणासुद्धांक आपण काय गोड खायचं मन झालं की पटकन बनवायची, इतर दिवशीही तुम्ही बनवू शकतात कारण झटपट होणारी ही खीर आहे. तर बघा हलकं आता कलर चेंज झालेलो आहे, बघा इतपतच आपण ही खीर परतवून घेऊची. आता याच्यामध्ये घालूया मनुका, म्हणजे थोडेसे मनुका पण भाजले जातील. आता ड्रायफ्रूट्स म्हणशाल तर तुमका जे आवडतं ते घाला तुम्ही, असं काय नाही की यस घालू काय, तुमच्याकडे जे असतील किंवा जे आवडतील ती तुम्ही घाला. तर बघा मस्त कलर चेंज झालेलो हा, जास्त करपवचे पण नाहीत नाही तर कडू लागत खीर, म्हणून इतपतच परतून घ्यायचे. आणि दुसऱ्या साईडच्या गॅसवर मी 1/2 लिटर दूध चांगला गरम करून घेतलेला, गरम दूधच घालूचं आहे याच्यामध्ये. तर 1/2 लिटर 500 ml दूध घेतलेला. आता तुमका जर जास्त खीर बनवायची असली तर मग त्याप्रमाणे 1 लिटरची खीर बनवायची असली तर तुम्ही मग 2 कप शेवयो घ्यावा. आता दूध घालून आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि एका चांगलं उकळवूया. कमीत कमी 4 ते 5 मिनटं चांगले खिरी उकळून घेऊया म्हणजे दाटसरपणा पण येत. आणि आता याच्यामध्ये आपण जर मिल्क पावडरचं दुधाच्या पावडरची पेस्ट बनवून ठेवली होती ती घालून घेऊया. अशी पेस्ट करून घेऊन घातली मग काय होतं गुठळे व्हायच नाही, नाहीतर ते परत गुठळे मोडीत राहा. त्याच्यापेक्षा ही परफेक्ट अशी पद्धत आहे बघा. आणि ला मिक्स करून घेऊया आणि मस्त अशी उकळी काढून घेऊया. आता याच्यामध्ये साखर घालूया तुमका, आता कितपत गोड आहे त्यानुसार साखर घाला. तर मी काही बघा एक छोटीशी वाटी अशी भरून साखर घातलेली आहे 1 लिटर 1/2 लिटर दुधासाठी, कारण मला जास्त गोड नको म्हणून थोडी कमी साखर घातलेली आहे, छोटीशी वाटी घातलेली आहे. आता परत मिक्स करून घेऊया आणि चांगलं उकळून घेऊया. तर स्वादासाठी मस्त चविष्ट अशी चव येण्यासाठी वेलची पावडर मी घातलेली आहे. वेलची पावडर पण थोडी जास्त प्रमाणात घ्यायची, वेलच्या थोडेसे गॅसवर गरम करायच्या तव्यावरती आणि साखर घालून मिक्सरमध्ये अशी पूड करून ठेवायची म्हणजे पटकन वापरता येतात. तर मी अशीच पूड बनवून ठेवलेली होती. आणि आता बघा मस्त 2-3 मिनटं चांगले उकळून घेऊया खिरी का, म्हणजे खिरीक पण दाटसरपणा येतं जरा आणि शेवयो पण शिजले जातात चांगले. मस्त घट्ट अशी आपली ही खीर तयार होता. तर बघा मस्त उकळी येलेली आहे अशीच, अजून आपण थोडा वेळ उकळून घेऊया. झटपट होणारी शेवयांची खीर नक्की बनवून बघा आणि माझं कमेंट्समध्ये सांगू विसरू नको.
आणि जर माझी रेसिपी आवडत असली तर माझ्या चॅनलला लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करू विसरू पण नका. आणि सोबतच बाजूचा घंटीसारखा आयकन असतं ना बेल आयकन, त्याचा पण प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचतात. ही आपली मस्त अशी गोड खीर तयार झालेली आहे. खीर तयार झालेली आहे, वरसून थोडेसे बदामाचे मी काप घातले आहेत सजावटीसाठी. तर नक्की बनवा आणि मस्त एन्जॉय करा. सणासुदींका नक्की बनवून बघा. आपले काय नेहमी सणवार चालूच असत, तर मग गोड काय बनवूचं असं नेहमी विचार येतात. तर अशी खीर वगैरे बनवलास की मस्त अशी चविष्ट खीर सगळेजण मिळून खातील, सगळ्यांका आवडतील. तर मिल्क पावडर ठरून मी खीर बनवूची दाखवलेली आहे, तर नक्की घालून बघा आणि चविष्ट अशी खीर बनवा. आणि माका कमेंट्समध्ये सांगा विसरू नको तुमका ही खीर कशी वाटली. आणि अशा छान छान रेसिपीसाठी सुग्रण मालवणी मेगा सबस्क्राईब जरूर करा. आणि आवडत असले तर तुमच्या मित्रमैत्रिणींका पण सबस्क्राईब चॅनलची रेसिपी शेअर करा, म्हणजे तेही बघतील आणि असे छान छान रेसिपी बनवतील. धन्यवाद.